इतस बस तो आता डॉली आजुन कस का नहीं आली डॉली आता परंतु ये ला पाजे होती डॉली ड्रामा शुरू डॉली अब कितने दिन से तुम तो लगभग तो चक्कर आली का काजी करनो का तो मैं है ना तुझे काजी के हेलो डॉली मेरे लल डॉली लेकर बस किस लाला इस डॉली कोरल तुम्हारे झाले का आकला तुझे आकला झाले मत तुम्हारे का धड़ भर यासे रड़ाला अगर पुन तो इतने दिन से डॉली माझे मरासा ऐसे भरू भरू पढ़न बैठ नहीं ऐसे भरू ना अल तू लग कैसा गो नॉलेज ना पाने ना करता लग क्रिस ना कतु नेते ना कतु ते बरे जाऊ द्या अक्का कुठे तुझी अक्का क्वार्टर मारून झोपली क्वारंटाईन होऊन घरात झोपली तुझी अक्का तू एक काम कर तू तुझ्या घरात जाऊ नको नाहीतर तुला पण कोरोना होईल तू एक काम कर तू चल त्या अंगाने आपण ना असं तुला गाव फिरून आणतो पण भेटू तरी द्या कशाला भेटते गो कोरोना पकडले घेते चल मी आहे ना तू चल रिया रिया इकडे काय करते कुठे चाललास तू अग माझं सोड तू काय करते या झाडाखाली या कॅनलच्या कडेला अरे मी तर तुलाच भेटायला येत होते मला हा मला काय झालं भेटायला अरे मी असं ऐकलं तुला कोरोना झालाय कोण म्हणलं मला कोरोना झालाय मला नाही झाला कोरोना या सुंदरीला झालाय कोरोना बरं झालं मला वाटलं तुलाच झालाय तुला जर झालं असत मग कुणासोबत फिरायला गेले असते म्हणजे अरे ही तुझे तर डोक्यावर परिणाम झाला होता ना आता तू कशी आहेस मी आहे बरी तुझं सांग माकडासारखी तर देवळा देवळात फिरत होतीस आणि काय अवतार करून घेतलायस ग सुकलेल्या बोंबल्या सारखी तरी दिसतीयस तू सांग कशी आहेस तू मी एकदम मस्त मजेत आहे दिसतंय ते पांडू चल ना फिरायला जाऊ नाही दाजी तुम्ही माझ्या सोबत येताय फिरायला पांडू आपण किती दिवसातून भेटतोय पण किती दिवसातून भेटतीये हा हे पण बरोबर नाही पांडू माझ्यासोबतच यायचं नाही माझ्यासोबत यायचं दाजी पांडू माझ्यासोबत यायचं दाजी माझ्यासोबत यायचं माझ्यासोबत काय लावलंय माझ्यासोबत मी काय का अगोदर काय एकमेकांना फाडून घेत आहे माझ्यासोबत माझ्यासोबत ठीक आहे बुगीना पण येतो बसा गपचूप गाडीव बस आणि असल तवा दिवाळी आता लाडू खाऊ का जिलबी खाऊ जाऊ द्या दोन्ही तर जी भेटेल ती खातो दोन्ही पण गोडच आहे ना जगी आईला डॉली संग जाऊ म्हणलं तर रिया आली या आता दोघी मिळून माझा जीव घे त्याला नाही ह्यांचा जीव घेतो डोकूच खातो चार आईला पाया पडला असतो माझ्या काय बघते ग तू काय बघतीयस ग चिचुंद्रे तुला तर विहिरीत झोकलून देईल तुला तर उसातच फेकून देईल मी तू तर तशी पण हवेनी चालली अरे ग बसा अरे काय वाटा 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 लावलं रे तुमच्या दोघींच दोघींना उचलीन तुला घालीन उचल तुला घालीन हिरे फिरायला आले ना शेत बघायला चला ना गपचूपणाने मला आंबा खायचाय तुला का खायचंय ग तुला का खायचंय तुला का खायचं तुला का खायचं आंबा खायचंय ना आंबा खायचंय म्हणे आपल्या बापाचा आंबा या
तसं पण आंबा खायची माझी वेळ आता तुम्हाला कुठून देऊ आंबा झाडाचे झाडाचे वय बर बर झाडाचे आंबे पाहिजेत तुमचा पप्पा लावून गेला काय ते झाड झाडाचे आंबे खायला दुसऱ्याच्या शेतात आलो ना फिरायला तुम्हाला गाल बोंबले ना आंबे सडकून काढे ना आपलं त्यो सडकवू द्या ना सडकवू द्या काय आंब्याची इज्जत आहे का नाही सडकू द्या म्हणते या अरे पांडू चढ ना कुठ झाडावर झाडावर वय चढतोय जाव ना हा जातो आता तेवढाच मार्ग झाडावर चढतो शेंड्यावर जाऊ का बुडक्यावर जाऊ नाही तर सांभायत तिथलंच काढतो आता काढता काय करते मालक राम राम मालक राम राम गालाय नाही आलो इथं काय करतोय कुया खाय आलो कुया ह्या पुरींना कुया खायच्यात आंबा काढू ना अरे काय नाही आंबा बिंब चल चालतो हो अहो मालक कुया खायच्यात राव आम्हाला आंब्याला कुया तुझ्या बापान ठेवले होते काय मग आंब्याला नाही काय उसाला कुया लागतात का काय डोक्याची केस गेली अर्धा एकर तरी तुम्हाला डोकं कसं काय नाही व काय तेवढं बी हाय बर का पण ह्या पोरींना खायच्या होत्या बाकी काय नाही काढू ना काढू नको एक बी आंबा चल तिकडं हो आओ मालक आंबा खायचा आंबा अजून मॅच आंब्याला हात लावला नाही तुझं काय रे नाही मॅच तरी कुठं लावला अजून चोरती अन्न अरे काय इज्जत बिजत ठेवून पुरी पुढं काय काय नाही पुरी बिरी चल चालतो होईत ना अरे काय टाक जातो की मग अरे जातो की येणार पया निघतो की आंबा काय सडचिल आंबा खाऊन खाऊन हा बघतो काय नारफळ तोंडाच्या हे चला तिकडं आंबा खाताय तुम्ही तिकडं उकरण्यातलं कुया खावा आंबा पाहिजे तुम्हाला तुमच्यामुळे आंबा खायला भेटतो ना माझी इज्जत का फॉलो झाला त्या सोबत माझी पांडे माझी इज्जत काढली ही होती ना म्हणून नाही भेटला बेवड्या आर काय मरतो काय आडवा येऊन अयो आर मला वहिनीने मारले मुंद्रीने मारले का काय झालं मारायला काय कांड केलं काय कांड केलं म्हणजे तू एक चौळीशी एक कवळीशी घेऊन फिरतोय आर तिकडं वहिनी बाहेर येऊन मला ते कोरोना चक्कर म्हणजे आपल्या सुहासला लय हल्ला कशाचं कोरोना कशाचं क्वारंटाईन हे सगळं मला ह्यांनी करायला लावलं होत काय भांड पोत खोटं बोलायला लावलं होत मला नाही 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 त्याच्यासाठी 50 रुपये दिले तुम्हाला बरोबर आतापर्यंत 5-15 जणांचे शब्द घेतले ते तुमच्यासोबत तर 60-70 शब्द घेतले गाडी फिरायला जाऊ नका तुम्ही खोटं बोललं रिया